हेलो स्टूडेंट्स, चैप्टर सेकेंड क्वाड्रेटिक इक्वेशंस। स्टूडेंट्स, इन द लास्ट वीडियो वी हैव स्टडीड हाउ टू फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वायर मेथड। ओके, नाउ दिस इज द सेकेंड एग्जांपल फ्रॉम आवर टेक्स्ट बुक। आई हैव टेकन हियर, दैट इज 5x² - 4x - 3 इज इक्वल टू 0। ओके, सॉल्व दिस क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वायर मेथड। So students, always keep in mind, whenever we are going to solve the given quadratic equation by the completing the square method, always keep in mind the coefficient of x square should be always 1। नेहमी हे लक्षात ठेवा की x square चा coefficient जर 1 असेल तरच आपण completing the square method use करू शकतो। So what I am going to do, आता इथे मला 5 च्या ठिकाणी 1 convert करायचं, म्हणजे 1 तिथे आलं पाहिजे, म्हणून मी काय करणार, सो डिवाइडिंग डिवाइडिंग द गिवन इक्वेशन बाय 5, म्हणजे जो काही इथे कोएफिशिएंट एक्स स्क्वेअर आहे त्यांनीच डिवाइड करायचं, म्हणजे 5 गेट्स कॅन्सल। सो व्हॉट आय गेट, सी 5x² - 4/5x - 3/5 इज इक्वल टू 0। नाउ यू कॅन सी एक्स स्क्वेअर, ओके, इट्स अ कोएफिशियंट इज 1। 1x² - 4/5x - 3/5 इज इक्वल टू 0। नाउ दिस इज द इक्वेशन हुज मीन्स दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन। वी कॅन फाइंड द रूट्स ऑफ दिस इक्वेशन बाय द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। ओके, नाउ व्हॉट इज द व्हेरी फर्स्ट थिंग वी हॅव टू डू, ऍड अ सुटेबल टर्म टू द फर्स्ट टू टर्म्स, म्हणजे दिलेल्या पहिल्या टू टर्म्स, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या फर्स्ट टू टर्म्स मध्ये एक नंबर ऍड करायचा, कॉन्स्टंट के आपण असं कन्सिडर करूया, सुटेबल टर्म वी हॅव टू ऍड। सो आफ्टर ऍडिंग धीस वी गेट अ कम्प्लीट स्क्वेअर, म्हणजे एक जो पुढे इज इक्वल टू जो नंबर मिळेल तो ते काय असेल, कम्प्लीट स्क्वेअर असेल। कशाचा असेल, तर आपण इथे एक एक्स मायनस ए, ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्स प्लस ए घेतलं होतं, तर इथे पाहायचं व्हॉट इज द मिडल टर्म साइन मायनस, सो आय एम टेकिंग एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर। इफ देअर इज प्लस साइन टू द मिडल टर्म, देन वी हॅव टू टेक हिअर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर। नाव आय हॅव टेकन मायनस बिकॉज द मिडल टर्म साइन इज मायनस। ओके, नाव एक्स स्क्वेअर मायनस 4/5x, ओके, देन प्लस के आज इट इज इक्वल टू स्क्वेअरिंग दिस ब्रॅकेट, वी गेट एक्स स्क्वेअर मायनस 2ax + a² ओके, नाऊ कम्पेअर द फर्स्ट टू टर्म्स ऑफ एल एच एस विथ द सेकंड मीन्स फर्स्ट टू टर्म्स ऑफ द आर एच एस। सो कम्पेअरिंग वॉट वी हॅव टू कम्पेअर एक्स स्क्वेअर मायनस 4/5x टू x² - 2ax, ओके, दिस x² विल बी कॅन्सल्ड बिकॉज दिस प्लस x² टेकन टू द लेफ्ट हँड साइड इट विल मायनस, सो x² - x² विल बी 0। ओके, दिस मायनस मायनस साइन सेम साइन इट विल बी ऑल्सो गेट कॅन्सल, x ऑल्सो विल बी गेट कॅन्सल, सो वॉट रिमेन्स बिहाइंड 2a इज इक्वल टू 4/5। ओके, सो देअर फोर ए इज इक्वल टू, सो ए इज इक्वल टू 4/5, दिस 2 इज मल्टीप्लाइड टू द लेफ्ट हँड साइड इट विल बी डिवाइड, ओके, टू द राइट हँड साइड, सो 2 1 2 2 2 4, इट इज 2/5, दिस इज द वैल्यू ऑफ ए, ए इज 2/5, बट वी नो दैट के इज इक्वल टू ए स्क्वेअर, सो वॉट इज ए, दैट इज 2/5 ब्रैकेट स्क्वेअर। ओके, सो इट इज इक्वल टू 4, मीन्स वैल्यू ऑफ ए स्क्वेअर that is 4/25, okay? Now, here, you can see, k is equal to a square, third term of quadratic equation and third term at the right hand side. So, what is the next step we have to do? This is nothing but the value of k, k is equal to a square. Now, this is the suitable term here, we have to add. So, what I am going to do? Write this equation as it is, means first two terms x² - 4/5x, and now what we have to do, add 4/25 and subtract 4/25, and the constant term
आज इट इज. आता इथे पहा कॉन्स्टंट जी टर्म आहे ती काय मिळालेली आहे आपली मायनस 3/5. ओके सो आय एम रायटिंग मायनस 3/5 एज इट इज अँड इक्वल टू 0. आर यू गेटिंग इट स्टूडेंट्स? इथे हे लक्षात ठेवा. आता मी कोणतं इक्वेशन घेतलेलं आहे इथे, हे ओरिजिनल नाही घेतलेलं. ओरिजिनल इक्वेशन आय हॅव नॉट टेकन. आय हॅव टेकन द इक्वेशन विथ द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1. म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जेव्हा 1 आपण कन्वर्ट केलेला होता ते इक्वेशन आपण आता इथे कन्सिडर करायचं आहे. ओके सो नाऊ सॉल्व्ह धीस. वॉट आय टोल्ड यू, कन्सिडर द फर्स्ट थ्री टर्म्स. ओके आउट ऑफ दॅट फर्स्ट टर्म इज द स्क्वेअर ऑफ एक्स. ओके देन मिडल टर्म साईन इज मायनस अँड थर्ड टर्म इज 4/25. 4 इज द स्क्वेअर ऑफ 2 अँड 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. ओके इट इज इट्स ब्रॅकेट स्क्वेअर. देन टेक मायनस साईन कॉमन सो दॅट मीन्स दीज फॉर दीज टू टर्म्स. ओके टेक मायनस कॉमन सो 4/25 प्लस 3/5 इज इक्वल टू 0. ओके आता दीज फर्स्ट टर्म एज इट इज एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. नाऊ हिअर फॉर द ॲडिशन डिनॉमिनेटर्स आर नॉट सेम सो वॉट आय एम गोईंग टू डू मल्टीप्लाय दीज 3 विथ 5. ओके अँड 5 विथ 5 सो 25 डिनॉमिनेटर्स विल बी सेम. सो डायरेक्ट ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 4 + 5 = 15. ओके इज इक्वल टू 0. सो नाऊ हिअर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 19/25. ओके इज इक्वल टू 0. अँड वॉट आय एम गोईंग टू डू एक्स मायनस 2/5 आज इट इज अँड दिस मायनस टर्म टेकन टू द राईट हँड साईड इट विल बी प्लस 19/25. नाऊ टेकिंग स्क्वेअर रूट. ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. ओके बोथ साईड्स आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 19/5 बट इट इज प्लस मायनस. आय हॅव टोल्ड यू दॅट वेन एव्हर टेकिंग स्क्वेअर रूट वी हॅव टू टेक प्लस मायनस. सो देअर फोर एक्स इज इक्वल टू दिस मायनस 2/5 विल बी प्लस 2/5 अँड प्लस मायनस रूट 19/5. सो विच आर द रूट्स? आता मग इथे रूट्स काय मिळतील? एक्स इज इक्वल टू 2/5 प्लस रूट 19/5. ओके दॅट इज 2 + √19/5 इज वन ऑफ द रूट ऑर नॉट ऑर अँड आपण म्हणूया अँड एक्स इज इक्वल टू एकदा इथे प्लस केलं आता काय करणार आपण मायनस. आता डायरेक्टली मी लिहिते बिकॉज डिनॉमिनेटर्स आर सेम 2 - √19/5. ओके सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. ओके सो सॉल्व दिस. ओके थँक्यू स्टुडंट्स.